एक्सप्लोरा रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण अशी एक वेगळ्या प्रकारची भाजी म्हणजे की जे लोकांना आवडत नाही अशा भाजीला एकदम चटपटीतरित्या असं कसं बनवायचं, तर त्याचा आपण आज त्या भाजीची भाजी न बनवता आपण त्याचं भरीत बनवणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे त्याचे गुणधर्म काय आहेत, ते आपण का खाल्लं पाहिजे आपल्या शरीराला, ते का उपयोग आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यासाठी आपण आधी ही अशी कढई व्यवस्थित गॅसवर ठेवून गरम करून घेणार आहोत आणि त्यात एक पळी तेल घालून घ्यायचं आहे। त्याला थोडं गरम होऊ दे। तर आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव मी तुम्हाला आधी सांगते, ते म्हणजे गिलक्याचं भरीत। तर आता आपले हे तेल व्यवस्थित त्यात आपले हे जे गोल गिलके आपण कट करून घेतले आहेत ते आता आपण वाफवून घेणार आहोत। अशा रीतीने आणि विशेष म्हणजे याला जी गिलक्याला वेगवेगळे नाव आहेत, तर याला खानदेशात गिलक म्हणतात, पुण्याच्या किंवा बॉम्बेच्या साईडला याला गोसावळी म्हणतात। तर हे असे आपण व्यवस्थित अगदी गोल कट करून घ्यायचे आणि भरपासाठी तुम्हाला अगदी कोवळीच गिलकी हवी असं काही नाही, तर तुम्ही याच्यासाठी थोडे कडक असलेले गिलके सुद्धा घेऊ शकता। आता मी याला थोडं अगदी खालीवर करून घेणार आहे आणि साईडला वाफायला ठेवून देणार आहे। तर हे जे आहे ते आपल्याला पूर्णपणे वाफेवरच करायचं आहे, तर त्याची आपण पुढची प्रोसेस बघूयात की कशी असते। आता हे मी गिलकी जे आहे ते व्यवस्थितरित्या खाली आणि वर करून घेतले आहे आणि त्याला सगळीकडे तेल जे आहे ते लागलंय, तर त्याला आपण वाफवायला दुसऱ्या फ्लेमवर ठेवून घेणार आहोत आणि ते झाकून ठेवायचे, म्हणजे त्याला मिरक्याला पाणी सुटत आणि ते व्यवस्थितरित्या वाफेवर शिजून जातात। आणि आता मी एक तवा घेतलाय आणि त्याला थोडस तेल लावून घेतलंय, तर हे घोसावळ जे असत याचे भरपूर सारे उपयोग आहेत किंवा गुणधर्म आहेत। तर घोसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात, तर त्यामुळे ते आपल्याला ब्लड प्युरिफाय करायला पण मदत करत असत, त्याच्याने आपलं रक्त जे आहे हे शुद्ध होत। आता आपण आधी ह्या ज्या मिरच्या आहे यांचा ठेचा करून घेणार आहोत। मी त्याच्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आणि ह्या मिरच्या व्यवस्थितरित्या भाजून घ्यायच्या आहेत। तेल लावून भाजल्यामुळे त्या पटकन भाजून होतात। ही एक टीप आहे की जेव्हा आपण तुम्ही ठेचा करणार असेल तेव्हा थोडस तेल हे घालून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचंय, म्हणजे पटकन भाजून होते आणि त्याचा तिखटपणा जो असतो तो आपल्याला त्रासदायक ठरत नाही, त्यामुळे त्याच्यातला तिखटपणा थोडा कमी होतो पण त्याच्याने त्रास नाही होत। मिरची साईड भाजते तोवर आता आपण मध्ये जे गिलके त्या साईडला वाफायला ठेवले ते एक वेळेस
पलटून घेऊ, थोडे खाली वर करून घेऊयात। जर तसं नाही केलं तर ते खाली चिकटू शकत आणि करपल्या जात, म्हणून त्याला आधन मधन थोडस हलवत राहायचंय। आणि गिल गॅस मध्ये जे आयन असतं त्यामुळं अॅनेमिक लोकांना पण गिलक खूप उपयोगाचं असतं, आणि गिळक्याने पचनाला पण मदत होते। अशा रीतीने तुम्ही बघू शकता मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या, आपण याच्या त्या बडगीत काढून घेणार आहोत आणि हे 10 ते 15 लसूण पाकळ्या मी घेतल्या आहेत त्या मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। आणि ठेचा लवकर ठेचला जायला हवा तर त्यासाठी त्यात मीठ घालायचं असतो, म्हणून मी आता त्यात थोडं मीठ घालते। आपण मग अशी जी गिलकी आहेत ते ताप ठेवले आहेत वाफ आहे, आपण त्यात मीठ घालायचं नसतं, त्यामुळं त्याच्यात आपण जवळपास 1 टेबल स्पून एवढं मीठ घालून घेतलंय। तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता मी ठेचा ठेचून घेणार आहे, तर मी तुम्हाला आता जे तिकडं मग अशी गिळकी मी ठेवली होती वाफायला ती कशा प्रकारे वाफली आहे ते आधी दाखवते। कलर चेंज होतोय, अशा रीतीने व्यवस्थित वापरून घेते आणि शेता करून घेते आहे। आता गिलकू पण व्यवस्थित वापलंय आणि ठेचा माझा ठेचून झाला आहे, तर बघू बघा कसं गिलक व्यवस्थितरित्या वापलाय, त्याचा कलर चेंज झालाय आणि त्यातलं जे पाणी आहे अगदी थोडं थोडं दिसतंय, म्हणजे बऱ्यापैकी पाणी पण गेलं आणि गिलक व्यवस्थित शिजलंय। तर आता आपण फ्लेम बंद करूया आणि हे जे गिलक आहे हे आपण आता बडगीत घालून घेऊ आणि ठेचून घेऊयात व्यवस्थित। माझं बडगीत ठेचून होईल, तत्पूर्वी मी तुम्हाला याचे थोडे व्यवस्थित असे जे आपले म्हटल्याप्रमाणे गुणधर्म सांगायचे राहिले आहेत ते पण सांगणार आहे। आणि भरताला फोडणी द्यायला तेल पण आपण तापाला ठेवून घेणार आहोत। शक्यतोवर याला शेंगदाण्याचं किंवा सनफ्लावर तेलच यूज करा, म्हणजे टेस्ट अजून छान लागेल। मी 3 पोळ्या तेल घेतलं आहे, तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं तेल कमी पण घालू शकता, पण यात तेल जितकं जास्त असेल तितकी चव त्याची जास्त छान लागते, कारण बरीच जे आहे ते रसरशीतच असलं पाहिजे। हे जे गिलक असतं हे अॅनिमियासाठी पण खूप उपयोगाचं आहे, कारण यात आयन असल्यामुळं ब्लड हे इन्क्रीज होतं,
तर ब्लड प्युरिफाय आणि इन्क्रीज हे दोन गुणधर्म ह्या गिलक्यात आहेत, त्यामुळं बीपीला सुद्धा हे खूप उपयोगाचे असं आहे. त्याचप्रमाणे गिलक्यामुळं पचनही व्यवस्थित होतं. आणि तुम्हाला मी एक खूप अत्यंत उपयोगाचा असा याचा एक गुणधर्म सांगणार आहे, तो म्हणजे तुम्ही जर खूप जणांना फॅट जे आहे वाढलेलं असतं, कोणाकोणाचा पोटाचा घेर हा वाढलेला असतो खूप, आणि ते कमी करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. जर तुम्ही गिलक्याचा रस काढून रोज प्यायला तर तुमच्या पोटाचा घेर हा कमी होतो. आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांचं वजन हे खूप वाढलेलं असतं आणि ते तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायचं असतं, त्यासाठी पण गिलक्याचा रस रोज जर प्यायला तर तुमचं वजन हे कमी होतं. अशा पद्धतीने गिलक्याचे बरेच उपयोग आहेत. तर अशी ही झटपट होणारी अगदी चवीला खूप सुरेख अशी भाजी आहे. तेच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा आला तर गिलक्याची ही एक रेसिपी अतिशय वेगळी आणि चविष्ट अशी आहे, त्यामुळे तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते पण मला कळवा. आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आता आपले गिलकं जे आहे ते व्यवस्थितरित्या ठेचून झालेलं आहे आणि तेल सुद्धा तापलेलं आहे. तर आता याला आपण थोडी फोडणी घालून घेणार आहोत. तत्पूर्वी मी ही अशी एक बारीक करून ठेवलेली कोथिंबीर ही यात घालणार आहे आणि ती पण थोडी ठेचून घेणार आहे, म्हणजे कोथिंबीरीचे जी चव आहे ती ह्या भरतात उतरेल आणि आपल्याला अजून वेळी करून टेस्ट ही वाढवता येईल. आतापर्यंत गिलक्याचे बरेच गुण हे कळाले आहेत. रक्त शुद्ध होत, त्याचप्रमाणे बीपीला पण उपयोगी आहे आणि ज्यांना वेट कमी करायचं त्यांनी तर ही भाजी जरूर खावी. ज्यांच्या पोटाचा घेर खूप मोठा आहे त्यांच्यासाठी ही भाजी दर आठवड्याला खाल्ल्यास आपला पोटाचा घेर खातो कमी व्हायला लागतो. आता आपलं तेल तापलंय, आपण आता थोडं यात जिरं घालून घेणार आहोत आणि आपण जे बरीच ठेचलं होतं ते पण यात घालणार आहोत. तर अशा प्रकारे हे गिलकं जे आहे ते बहु उपयोगी आहे. तर तुम्हाला आतापर्यंत याचे गुणधर्म हे कळालेच असतील. तर आपलं रक्त एकतर याच्याने आपलं रक्त शुद्ध होतं, त्याचप्रमाणे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनाही हे खूप उपयोगाचं आहे आणि ज्यांना मसल्स गेन करायचे बनवायचे त्यांच्यासाठी पण ही भाजी खूप उपयोगाची आहे. आणि मेन म्हणजे याच्याने पचन हे व्यवस्थित होतं आणि पोटही साफ होतं. तर अशी ही बहुउपयोगी अशी गिलक्याची भाजी आहे. तर हे तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि तुम्ही पण ट्राय करा.